विविध कारणांनी यापूर्वीच उजनीतील मासेमारी धोक्यात आली होती. मांगूर जातीच्या माशानंतर आता आणखी एका नवीन प्रकारच्या उपद्रवी घातक व विद्रूप सकर अर्थात हेलिकॉप्टर माशाची यामध्ये भर पडली आहे. हा मासा मोठ्या प्रमाणात उजनी जलाशयात सापडू लागल्याने इतर माशांच्या प्रजाती धोक्यात तर आल्या आहेतच, शिवाय मच्छीमारांच्या जाळ्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ लागल्याने मच्छीमारीला हैरान झालंय. सकर माशाचे उगमस्थान अमेरिकेतले आहे. कालांतराने मुंबई खाडीत व वाराणसीच्या गंगा नदीत हा मासा आढळून आला होता. तेव्हापासून मत्स्य अभ्यासकांनी धोक्याची सूचना दिली होती. मात्र या धोकादायक माशाने आता राज्यातील सर्वात मोठे असणाऱ्या उजनी पाणलोट क्षेत्र व्यापून टाकलंय. जलाशयातील गोड्या पाण्यातील मासा हा संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. परंतु या माशांना उपद्रवी ठरणारा मांगूर मासा पूर्वीच उजनी धरणात असल्यामुळे अगोदरच मोही लोकांवर संकट होतं. परंतु आता त्याच्यानंतर सकर नावाचा हेलिकॉप्टर मासा उजनीत दाखल झाल्याने अजूनही मोही लोकांवर संकटात आलेले आहे. या माशाला श्वानही स्पर्श करत नाहीत असा हा मासा असून ह्या माशाला कोणीही खात नसून जरी मोही लोकांना सापडला तरी तो पुनश्च उजनी धरणात ते सोडून देतात. उजनी जलाशयाच्या गोड्या पाण्यातील माशांना राज्यात सर्वत्र मागणी असते. परंतु उजनी पाण्याच्या जलाशयात सध्या एक सकर हेलिकॉप्टर नावाचा निरुपद्रवी मासा मच्छीमारांना मोठ्या प्रमाणात सापडत आहे. या माशामुळे मच्छीमारांच्या जाळ्यांचेही मोठे नुकसान होत आहे, तसेच त्यास ग्राहकही नाही, त्यामुळे मच्छीमार संकटात सापडला आहे.